गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपल्या प्रकरणाचं नाव आहे मूळ संख्या व संयुक्त संख्या. मूळ संख्या व संयुक्त संख्या करायच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं सम संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि पूर्ण संख्या म्हणजे काय. त्यामुळे आज आपण पाहतोय मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. त्याच्या अगोदर आपण बघूया की संख्यांचे अवयव काय असतात. अवयव किंवा त्यालाच म्हटलं तर फॅक्टर्स. फॅक्टर्स म्हणजे काय किंवा कसे असतात फॅक्टर्स ते. समजा संख्या घेतलेली दोन, तर दोनचे जर अवयव, दोनला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, या दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याला त्याचे अवयव असे म्हणतात. म्हणून दोनला एकने भाग जातो, तसेच दोनला दोननं पण भाग जाईल. जर आपण तीन संख्या पाहिली तर तीनला एकनं भाग जातो, तीननं पण भाग जाईल. चार जर पाहिलं तर चारला एकनं भाग जातो, दोन आणि चार. समजा पाच बघितलं तर एक आणि फक्त पाचनंच भाग जातो त्याला. त्यानंतर सहा, सहाला एकनं भाग जातो, दोन तीन आणि सहाने. समजा सात बघितलं तर त्याला पण एक आणि सातनंच फक्त भाग जातो. त्यानंतर आठ, त्याला एकनं भाग जाईल, दोन चार आणि आठ. नऊ, नऊला एकनं भाग जातो, तीननं भाग जाईल आणि डायरेक्ट नऊनं त्याला भाग जातो. म्हणजे हे जे आहेत यांना याचे अवयव म्हणायचं. म्हणून दोनचे अवयव बरोबर एक आणि दोन, चारचे अवयव, चारचे अवयव बरोबर एक दोन आणि चार. तसे समजा दहाचे जर अवयव पाहिले आपण, दहाचे अवयव काय काय येऊ शकते. एक येईल, त्यानंतर दोन येईल, पाच येईल आणि दहा येईल. आता या सगळ्या संख्यांचा विचार केला तर या सर्व संख्यांमध्ये एक हा अवयव सर्वांसाठी असतो. कोणतीही संख्या घ्या त्याचा एक हा अवयव असणारच. मी जर समजा तुम्हाला सांगितलं पंधरा तर डायरेक्टली तुम्ही एक लिहायचाच, एक हा अवयव असतोच त्याचा. म्हणजे कोणतीही संख्या घेतली तर त्याचा एक हा अवयव तर असतोच. एक सोडून मग आणखीन काही जास्त अवयव असू शकतात. काही काही संख्येला फक्त दोनच अवयव असतात, काही संख्येला दोनपेक्षा जास्त अवयव असू शकतात. आता याच्यात अशा काही संख्या दिसतील तुम्हाला की ज्या संख्येला फक्त दोन दोनच अवयव आहेत. उदाहरणार्थ दोन, एक आणि दोन हे दोनच अवयव आहेत त्याला. तीन, त्याला फक्त एक आणि तीन एवढेच अवयव आहेत. पाच, एक आणि पाच. सात, एक आणि सात एवढेच अवयव आहेत. या संख्या सोडल्या, या संख्या सोडून जर इतर संख्या पाहिल्या तर त्या संख्येमध्ये एक आणि ती संख्या हे सोडून ही इतर अवयव आहेत. पण त्या संख्या कोणत्या बघूया आपण. त्या संख्या कोणत्या, तर मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या त्यालाच इंग्लिश मध्ये प्राइम नंबर्स असे म्हणतात. प्राइम नंबर्स, त्याची व्याख्या, ज्या संख्यांचे एक व तीच संख्या, एक व तीच संख्या एवढेच अवयव असतात. ज्या संख्यांचे एक व तीच संख्या एवढेच अवयव असतात अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणतात. मग आता पाहिल्यापैकी कोणत्या कोणत्या मूळ संख्या असू शकतील. उदाहरण दोन, कारण दोनचे जर अवयव पाहिले तर एक आणि दोन एवढेच येत होते. तीन, तीनचे पण अवयव एक आणि तीन एवढेच येतात. पाच, पाचचे पण अवयव एक आणि पाच. सात, एक आणि सात. अकरा, एक आणि अकरा. अशा या ज्या सर्व संख्या आहेत की ज्याचे एक
व ती स्वतः म्हणजे दोनच फक्त एक अवयव आहे. तर स्वतः तीनच तीन आणि ती स्वतः, पाच एक आणि पाच स्वतः, सातच एक आणि सात स्वतः, अकराच एक आणि अकरा स्वतः. अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हटलं जाईल की ज्याचे फक्त एक व तीच संख्या एवढेच अवयव असतात त्या अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. अशा किती मूळ संख्या आहेत ते पाहूया आपण. उदाहरणार्थ पहिली मूळ संख्या असेल दोन, त्यानंतर दुसरी मूळ संख्या असेल तीन, तिसरी मूळ संख्या असेल पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, त्यानंतर पुढची मूळ संख्या येईल एकतीस, सदोतीस, एक्केचाळीस, त्रेचाळीस, सत्तेचाळीस. या जर संख्या आपण मोजल्या तर किती होतात पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा. म्हणजेच एक ते पन्नास पर्यंत, एक ते पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आहेत. एक ते पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आहेत. पन्नासच्या पुढं पहिली मूळ संख्या येईल त्रेपन्न, दुसरी मूळ संख्या एकोणसाठ, तिसरी मूळ संख्या असेल एकसष्ट, चौथी मूळ संख्या असेल सदुसष्ट, पाचवी मूळ संख्या एकाहत्तर, त्र्याहत्तर, एकोणऐंशी. या सगळ्या एकावन्नच्या पुढच्या म्हणजे पन्नास ते शंभरच्या दरम्यानच्या मूळ संख्या येतील. त्यात पुढे मूळ संख्या असेल त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. बघू आपण किती मूळ संख्या होती टोटल जर बेरीज केली तर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. म्हणजेच एकावन्न ते शंभरच्या दरम्यान, एकावन्न ते शंभरच्या दरम्यान एकूण दहा मूळ संख्या असतात. म्हणून जर हे टोटल जर केलं आपण तर एक ते शंभर दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या येतात. या मूळ संख्या झाल्या एक ते पन्नासच्या दरम्यान एकूण पंधरा मूळ संख्या, एकावन्न ते शंभरच्या दरम्यान एकूण दहा मूळ संख्या. म्हणून एक ते शंभर दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या असतात. परत येत आपण त्याची व्याख्या बघूया की मूळ संख्या कशाला म्हणतात. ज्या संख्यांचे एक व तीच संख्या, एक व तीच संख्या एवढेच अवयव असतात अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. या जे मूळ संख्या समोर पाहिलेत, दोन ही सर्वात लहान मूळ संख्या होय. दोन ही सर्वात लहान मूळ संख्या होय. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये, नवोदय असेल, सैनिक स्कूल असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, किंवा ज्या ऑलिम्पियाड चालतात किंवा मंथन सारखे पेपर, अशा पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान किंवा एकमेव सम व मूळ संख्या कोणती. तर दोन ही संख्या अशी आहे की जी सम असून मूळ आहे. दोन जर सोडलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक ही संख्या अशी सम असणारी दिसणार नाही. राहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या संख्या विषम आहेत आणि मग त्या मूळ आहेत. दोन ही अशी संख्या आहे की जी सम आहे व मूळ संख्या आहे. म्हणजेच हा एक प्रश्न झाला की सम व मूळ संख्या असणारी संख्या कोणती, तर ती म्हणजेच दोन. दुसरा प्रश्न, सर्वात लहान मूळ संख्या कोणती, असं म्हटलं तरी सर्वात लहान मूळ संख्या कोणती असेल, दोन. दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदोतीस, एकेचाळीस, त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस. ह्या झाल्या एक ते पन्नास पर्यंतच्या पंधरा मूळ संख्या. त्रेपन्न, एकोणसाठ, एकसष्ट, सदुसष्ट, एकाहत्तर, त्र्याहत्तर, एकोणऐंशी, त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. या झाल्या एकावन्न ते शंभरच्या दरम्यानच्या दहा मूळ संख्या. म्हणजेच एक ते शंभर दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या असतात. तर मूळ संख्येचे काही गुणधर्म हे पाहिलं तरी तुम्हाला काही गुणधर्म दिसून येतील मूळ संख्येचे, किंवा बरीचशी मूळ त्यामध्ये चुकतात की सर्वच्या सर्व विषम संख्या मूळ संख्या अशा असतात, असं नाही. कारण का ह्याच्यामध्ये सर्व संख्या विषम आहेत, पण अशा काही विषम संख्या आहेत, उदाहरणार्थ पंधरा, पंधरा ही मूळ संख्या नाहीये. पंचवीस, पस्तीस, सत्तावीस
या सगळ्या विषम संख्या आहेत पण या संख्या मूळ नाहीत. म्हणजेच सर्वच्या सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या नसतात. हा एक नियम ह्याच्यावरून तयार होतो. त्यानंतर संख्याचा दुसरा प्रकार संयुक्त संख्या. संयुक्त संख्या याला म्हटलं जाईल कंपाउंड नंबर्स. कंपाउंड नंबर्स संयुक्त संख्या कंपाउंड नंबर्स ज्या संख्यांचे अवयव एक व तीच संख्या सोडून इतर ही असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. जसं आता मूळ संख्येमध्ये एक व ती संख्या एवढेच त्याचे अवयव होते, तसं संयुक्त संख्यामध्ये एक व ती संख्या सोडून इतरही त्याचे अवयव असतात. उदाहरणार्थ चार. आता चारचे जर अवयव पाहिले तर एक आणि चार हे दोन तर झाले, एक व ती संख्या स्वतःही झाली आणि दोन एक आणखीन ज्यादा अवयव येते त्यामध्ये. सहा. एक दोन तीन आणि सहा एवढे त्याचे अवयव आहेत. म्हणजे एक व ती संख्या सोडून इतरही त्याचे आणखीन अवयव आहेत. समजा आठ. आठचे एक दोन चार आणि आठ. नऊ. एक तीन आणि नऊ. म्हणजे या संख्या अशा संख्या की ज्याचे एक व ती संख्या सोडून इतरही अवयव असतात म्हणून अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तर एकूण संयुक्त संख्या किती असतील? एक ते पन्नासच्या दरम्यान एकूण संख्या असतात पन्नास. त्यापैकी पहिले मूळ संख्या असतात पंधरा. एक ही संख्या मूळही नाही व संयुक्त नाही. एक ही संख्या मूळ पण नाही व संयुक्तही नाही. महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशी कोणती संख्या आहे की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही? तर ती म्हणजेच एक. एकही संख्या अशी असते की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे ते पण कट होतं, एक पण कट झाला तो. म्हणजे एकूण मूळ संख्या पंधरा आणि ती एक एक सोळा, म्हणून पन्नास मधून जर आपण सोळा वजा केला तर एकूण चौतीस संख्या असतील की ज्या संयुक्त संख्या असतील. संयुक्त संख्या एक ते पन्नासच्या दरम्यान. तसं एक्कावन्न ते शंभरच्या दरम्यान एकूण संख्या असतील. एकूण संख्या पन्नास, त्यापैकी मूळ संख्या दहा. म्हणजेच पन्नास मधून जर दहा वजा केलं तर राहतात चाळीस. म्हणून संयुक्त संख्या एकूण राहतील चाळीस. म्हणजेच एक ते पन्नासच्या दरम्यान एकूण संयुक्त संख्या असतात चौतीस. एक्कावन्न ते शंभरच्या दरम्यान संयुक्त संख्या असतात चाळीस. हे जर आपण व्यवस्थित लिहून ठेवलं तर एक ते शंभरच्या दरम्यान एकूण संख्या असतात शंभर. त्यापैकी मूळ संख्या पंचवीस आणि संयुक्त संख्या चौतीस आणि चाळीस. या दोघांची जर बेरीज केली तर त्या येतील चौऱ्याहत्तर. एक ते शंभरच्या दरम्यान एकूण संख्या शंभर, मूळ संख्या पंचवीस, संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर. शंभर मधून जर पंचवीस वजा केलं तर एकूण चौऱ्याहत्तर संख्या राहतात की ज्या संयुक्त संख्या असतात. कारण का एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे आपण एक त्यातून कट केलं. म्हणजे ह्या संख्या नव्याण्णव होतील. या जर बेरीज केली तर नव्याण्णव होतात आणि ती एक एक शंभर. तर ह्या झाल्या संयुक्त संख्याबद्दल.
परत मूळ संख्येचे आणखीन दोन प्रकार पडतात. मूळ संख्येचे आणखीन दोन प्रकार. मूळ संख्येचे प्रकार त्यातला पहिला प्रकार असतो जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये दोनचा फरक असतो दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणतात ज्या दोन संख्यांच्या मध्ये ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता जे आपण मूळ संख्या पाहिल्या दोन तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतरची पुढची होती त्रेपन्न एकोणसाठ त्यानंतर पुढच्या होत्या एकसष्ट सदुसष्ट एकसष्ट त्यानंतरची पुढची सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या होत्या त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. या ज्या सगळ्या आपण मूळ संख्या पाहिल्या तर या मूळ संख्येच्या मध्ये अशा संख्या आहेत या की ज्याच्यामध्ये फक्त दोनचा फरक असतो. त्या कोणत्या कोणत्या संख्या असतील तर उदाहरणार्थ तीन आणि पाच. जर या दोघांच्या मध्ये पाहिलं तर दोनचा फरक येतो. तीन व पाच मधून जर तीन वजा केलं तर दोनचा फरक येतो. सात मधून पाच वजा केलं तर इथं पण दोनचा फरक येतो. म्हणजे ही दुसरी जोड मूळ संख्येची एक जोडी. त्यानंतर अकरा आणि तेरा या दोघांच्या मध्येही दोनचा फरक येतो. सतरा एकोणीस या दोघांच्या मध्ये दोनचा फरक येतो. एकोणतीस एकतीस या दोघांच्या मध्ये दोनचा फरक येतो. एकेचाळीस त्रेचाळीस दोनचा फरक. एकोणसाठ एकसष्ट परत दोनचा फरक येतो. एकाहत्तर त्र्याहत्तर दोनचा फरक येतो. तर हे जर टोटल केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच एक ते शंभर दरम्यान एकूण आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या जोड्या आहेत एकूण आठ. बऱ्याच वेळा ह्याच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावर प्रश्न विचारतायत की खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती. एक चार ऑप्शन दिले असतील तुम्हाला तीन वेगळ्या असतील आणि यापैकी एक कोणती तरी जोडी दिली जाईल. कोणत्या कोणत्या जोड्या आहेत परत इथं लिहू तुम्ही. तीन पाच जोडमूळ संख्येची जोडी. पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर या त्या आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत त्या. त्यामुळे हे लिहूनच ठेवा जावा की पाठच करून ठेवा. ह्या जे पॉईंट आहेत की एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या आठ असतात एक ते शंभरच्या दरम्यान. त्याची व्याख्या पाहिली आपण की ज्या दोन मूळ संख्येच्या मध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. हा झाला मूळ संख्येचा एक प्रकार. मूळ संख्येचा दुसरा प्रकार म्हणजेच सहमूळ संख्या. सहमूळ संख्या मूळ संख्याचा दुसरा प्रकार त्याला म्हणतात सहमूळ संख्या. ज्या संख्यामध्ये फक्त एकच अवयव सामायिक असतो एकच अवयव सामायिक असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
अशा दोन संख्येच्या मध्ये फक्त एकच अवयव सामायिक असतो अशा संख्यांना सहमूल संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा आपण अवयव पाडलेले आहेत, दहाचे अवयव पाडले, एक दोन पाच दहा. समजा अकराचे अवयव पाडले, एक आणि अकरा. बाराचे अवयव पाडले, एक दोन तीन चार सहा आणि बारा. समजा पंधराचे अवयव पाडले, एक तीन पाच पंधरा. सोळाचे अवयव पाडले, एक दोन चार आठ आणि सोळा. यापैकी पहिली जर आपण जोडी घेतली दहा आणि अकरा, दहा आणि अकरा, समजा दहा व अकरा ही जर जोडी घेतली तर याच्यामध्ये एक अवयव सामायिक आहे, फक्त एकच अवयव सामायिक आहे, तो सोडून दुसरे कुठलेही अवयव सामायिक नाही या दोघांमध्ये, दहा व अकरा. म्हणून यांना सहमूल संख्येची जोडी म्हटलं जाईल. समजा अकरा आणि बारा हे जरी घेतलं तर ह्या दोन्हीमध्ये पण एकच अवयव फक्त सामायिक आहे, म्हणून यांना अकरा व बारा याला पण सहमूल संख्येची जोडी म्हटलं जाईल. समजा उदाहरण आपण दहा आणि बाराचं घेतलं, दहा आणि बाराचं जर उदाहरण घेतलं तर दोन्हीमध्ये एक सामायिक आहे, दहा आणि बारा, दहा व बारा याचं उदाहरण बघू आपण. या दोन्हीमध्ये एक सामायिक आहे, एक नंतर दोन पण सामायिक आहे दोन्हीमध्ये पण, आणि एकापेक्षा जास्त जर अवयव सामायिक असतील तर त्याला समूह संख्येची जोडी म्हणता येत नाही. समजा पंधरा आणि सोळा घेतलं, या दोघांमध्ये पण एक सामायिक आहे, त्यानंतर आणि दुसरा कुठलाच अवयव सामायिक नाही, म्हणून पंधरा व सोळा ही पण समूह संख्येची जोडी होऊ शकते. समजा बारा आणि सोळा घेतलं उदाहरण, बारा व सोळा या दोन्हीमध्ये एक सामायिक आहे, दोन्हीकडे दोन सामायिक आहेत, दोन्हीकडे चार पण सामायिक आहेत, म्हणजे बारा आणि सोळा मध्ये एक दोन आणि चार असे एकूण तीन अवयव सामायिक आहेत, म्हणून त्यांना समूळ संख्या म्हणू शकत नाही. तर हे झालं मूळ संख्या, संयुक्त संख्या व मूळ संख्येचे दोन प्रकार, जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या.